माझ्या मम्मी पप्पांनी खूप प्रेमाने आणि लाडाने माझं नाव ठेवलं होतं, कारण मी कधीच कोणत्याच गोष्टीला मला भय किंवा भीती नव्हती. प्रत्येक गोष्टीचा सामना मी अगदी धीराने करायची आणि म्हणूनच माझं नाव त्यांनी निर्भया ठेवलं होतं. काय सांगू आपणा सर्वांना, खूप नशीबवान मुलगी आहे मी. ओय कोण कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? सोडा सोडा, जाऊ दे मला. कोण आहात तुम्ही? सोडा सोडा. कोण आहात तुम्ही? सोडा. गोष्ट मला सांगा, मी लक्ष्मी आहे की मनोरंजनाचे साधन? जर मी लक्ष्मी आहे तर मग ही गरेडी नसेल का? आणि जर मी आहे मनोरंजनाचं साधन तर मग हा ताण मला का? त्या दिवशी रात्री 8 वाजले होते, मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत मूवी बघायला गेले होते. खूप खुश होते, मूवी पण खूप सुंदर होती. आम्हाला लेट झाला आणि त्यामुळे मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगितलं आपण बसमध्ये जाऊया कारण आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. आणि त्यावेळी घडला एक प्रसंग. तो प्रसंग कोणत्याच मुलीला तिच्या आयुष्यात घडायला नको असतो. बसमध्ये चढलो आणि मला खूप विचित्र व्हायला लागलं. मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगितलं आपण इथे उतरूया, मला बरोबर वाटत नाहीये. हे सांगताच त्याने मला सांगितलं ठीक आहे ठीक आहे. तो जसा त्या बसच्या दरवाजाकडे गेला तेव्हा त्या विध्वंस लोकांनी त्याला घेतला आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्याला इतका मारला इतका मारला की त्याला शुद्ध झळकत नाही. नंतर ते लोक माझ्याकडे आले आणि माझ्यावर जबरदस्ती कमणार नाही. मी खूप घाबरले, मी खूप ओरडले, मी खूप किंचाळले, पण त्याला ऐकू दिलं नाही. माझ्या वेदना त्यांना कळल्या नाही. त्या नराधमांनी एक लोखंडी रॉड घेतला आणि माझ्या खुशीत खूप त्रास झाला, खूप रडले, खूप किंचाळले, पण त्यांना ऐकू गेलं नाही. कदाचित त्यांच्यामध्ये हृदय नसावे म्हणूनही असेल. माझ्या आकडे बाहेर आलं, मी मरून गेले होते, काहीच कळत नव्हतं, खूप वेदना झाल्या होत्या, फक्त थंडी लागत होती. मेरे माँ बाप को मेरी डोली उठाने थी लेकिन उन्होंने उठाई नहीं, फट दिया. लाच में से सजाना था मेरे को लेकिन पहना दिया सफेद चादर, पहना दिया सफेद चादर. पण तुम्ही लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या होत्या ना, मूर्ती पण काढली होती माझ्यासाठी. हो ना हो ना, पण तुम्ही मला न्यायालय दिला का? तुम्हाला वाटलं माझी इज्जत गेली? अहो मला ते होते, पण मला तोपर्यंत ते संस्कार माझ्यामध्ये होते ना का? तुम्हाला दिसले नाही का? दिसले नाही तुम्हाला असं वाटलं की माझी इज्जत गेली? अहो तो क्षण अक्षरशः आठव्यावर अंड्यावर काढता येतो. त्यांची नजरी अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. तुम्ही वाचवणार मला त्या नजरेतून? नाही, मी दिल्ली सारखे अकरा विक्रांत ते शहर होते आणि नाही मी छोटे कपडे घातले आणि नाही मी छोटे कपडे घातले होते. मग तरीही माझ्या बाबतीत जसं का माझ्या बाबतीत असं का? मी रात्री मुलांसोबत बाहेर जाते म्हणून कि मी रात्री मूवी बघायला गेली होती म्हणून कि मी मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून काय आहे माझा दोष? अहो तुम्ही म्हणतात ना कि 9 दिवसाचे नवरात्रीचे 9 दिवस देवीचा उपवास करतात. अहो ती स्त्री आहे, मग इतर वेळी बाकीच्या स्त्रियांना सन्मान का नाही?
बोलतात ना महाकाय तुझे ते अकराळ विकराळ रूप, महाकाय तुझे ते अकराळ विकराळ रूप, मग कसा काय होतो तुझ्या स्वरूपाचा खून, कसा काय होतो? अजून अजून किती निर्भया पाहायच्या आहेत तुम्हाला, अजून किती?